Hi, hello students. My name is Rajesh Nalpalwar. Today we are going to see very important topic HCF and LCM. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन लेसनबद्दलची माहिती घेतलेली आहे. एक म्हणजे इंटीजर, त्याबद्दल त्यावर कशा प्रकारचे ऑपरेशन करायचे तेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर फ्रॅक्शनबद्दलचंही आपण पाहिलं की फ्रॅक्शनवर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कशा पद्धतीने केलं जातं, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शनही पाहिलं. आज एक आपण थर्ड टॉपिक पाहणार आहोत तुमच्या बुकमधला, तर लेसनचं नाव आहे HCF आणि LCM, ज्याबद्दलची थोडीफार माहिती तुम्हाला याआधीही फिफ्थ क्लासमध्ये आणि सिक्स्थ क्लासमध्ये झालेली आहे. HCF आणि LCM म्हटल्यानंतर HCFचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि LCM लिस्ट कॉमन मल्टिपल्स. ॲक्च्युली हा लेसन शिकण्याच्या आधी तुम्हाला फॅक्टर्स आणि मल्टिपल्स यामधला पण फरक माहिती असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जर सांगितलं की सिक्सचे फॅक्टर्स काढायचे, तर सिक्सचे फॅक्टर्स कोणते आहेत? सहा या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याला आपण सिक्सचे काय म्हणतो, मल्टिपल्स म्हणत असतो. तर सिक्सचे फॅक्टर्स कोणते? मग 1, 2, 3 आणि 6 हे सिक्सचे फॅक्टर्स आहेत. प्रत्येक संख्येचे दोन फॅक्टर्स असतात कमीत कमी, एक आणि तीच संख्या, आणि बाकी दुसरे फॅक्टर्स असतील तर ते कॉम्पोजिट नंबर, आणि नसतील तर त्यांना काय म्हणायचं, प्राईम नंबर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आधी क्लासमध्ये शिकलेल्याच आहेत. तर आपण आता त्याबद्दल थोडंसं डीप इन्फॉर्मेशन इथे घेणार आहोत, HCF आणि LCM. आणि दुसरं काय होतं, मल्टिपल्स. मल्टिपल्स म्हटलं सहाच्या पाड्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्यांना काय म्हणायचं, सहाचे मल्टिपल्स असं म्हणता येईल. तर फरक लक्षात ठेवा, फॅक्टर्स काय आणि मल्टिपल्स काय. 15 आणि 3 बद्दल जर विचार केलं तर कोणाला काय म्हणता येईल, 3 हा 15 चा फॅक्टर आहे आणि 15 ही संख्या 3 ची मल्टिपल आहे. तर अशा प्रकारे फॅक्टर्स आणि मल्टिपलमधला फरक समजून घ्या. तर हा लेसन आपल्याला पाहायचं आहे HCF आणि LCM. तर बघूया आपण. तुमच्याकडे स्क्रीनवर टॉपिक आणि हेडिंग दिलेली आहे आणि सर्व काही तुमच्यासमोर दिसत आहे. त्याप्रमाणे सेंटेन्स बाय सेंटेन्स तुम्हाला मी एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर खाली दिलेले प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स तुम्हाला ते ट्राय करायचे आहेत, ठीक आहे. तर बघा, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर, हे तर इंट्रोडक्टरी माहिती आहे जे की तुम्ही शिकलेले आहे त्यावरून तुम्हाला सांगायचं आहे. स्मॉलेस्ट प्राईम नंबर, सर्वात पहिल्यांदा प्राईम नंबर म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. द नंबर विच इज हॅविंग ओनली टू फॅक्टर्स, विच आर दॅट, 1 and number itself, दॅट नंबर्स आर कॉल्ड प्राईम नंबर्स. ओके, सो विचारते तर प्राईम नंबर कोणते आहेत, आपल्याला माहिती आहे 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, तर टोटल 25 मूळ संख्या आहेत. त्याही सुरुवात कुठून आहे, तर 2 पासून. तर सर्वात लहान जी मूळ संख्या आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर, तर ती कोणती आहे, 2. ओके, सो नेक्स्ट वन, लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50, हाऊ मेनी आर ते. ह्या गोष्टीचं कलेक्शन तुम्हाला करायचं आहे. जेव्हा तुम्ही या लेसनची सुरुवात कराल, हे सर्व क्वेश्चन्स तुमच्याकडे नोटबुकमध्ये नोट असायला पाहिजेत. तो लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 हे तुम्ही काढून ठेवा आणि किती आहेत ते बघा. सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट बिलो, खाली काही नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरमधले प्राईम नंबर्स जे आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. नेक्स्ट, को प्राईम नंबर्स. तर प्राईम नंबर माहिती होतं, पण को प्राईम नंबर्स कशाला म्हणतात, मग प्राईम असण्याची गरज आहे का, नाही. वेदर द गिवन टू नंबर्स प्राईम ऑर नॉट, बट इफ दे आर हॅविंग अ नो कॉमन फॅक्टर देन दे आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. ओके, सो टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर, तर एक हाच कॉमन फॅक्टर असतो, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतं एक्सेप्ट वन. ओके, टू बी को प्राईम नंबर ऑर रिलेटिव्हली प्राईम नंबर ऑर म्युच्युअली प्राईम, हे त्यासाठी काही
सिनोनिम्स दिलेले आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर कोप्राइम नंबर समजलं काही खाली एक्झाम्पल दिले बघा 10 आणि 21. सो वी नो दॅट फॅक्टर्स ऑफ 10 आर 1, 2, 5 अँड 10 अँड फॉर द 21 1, 3, 7 अँड 21. बट इन बिटवीन द फॅक्टर्स ओनली कॉमन फॅक्टर इज 1, नो अदर कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. दॅट्स वाय 10 अँड 21 देर इज अ पेअर ऑफ कोप्राइम. सी सम अदर कोप्राइम नंबर्स इथे काही दिलेले आहेत, बरेचसे जोड्या तुम्हाला भेटू शकतील कोप्राइमच्या. त्यानंतर ट्विन प्राइम नंबर्स. तर ट्विन प्राइम नंबर्स कशाला म्हणले जातं? तर या ठिकाणी प्राइम नंबर्स असण्याची नेसेसिटी आहे. वेन द टू प्राइम नंबर्स हॅविंग डिफरन्स इज अ 2 देन दे आर कॉल्ड ट्विन प्राइम नंबर्स. जेव्हा दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना ट्विन प्राइम नंबर्स म्हटलं जातं. तर एक्झाम्पल्स पहा 3, 5, 5, 7, 11, 13, 29, 31 ह्या प्राइम नंबर्सच्या जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये फरक 2 दिलेला आहे. ठीक आहे, तर 1 ते 100 टोटल किती ट्विन प्राइमच्या जोड्या भेटतील ते तुम्ही पहा आणि काढून घ्या. त्यानंतर या सर्व इन्फॉर्मेशनवर एक प्रॅक्टिस सेट दिलेली आहे, ते तुम्हाला सोडवायची आहे, ते तुम्ही करू शकता. विच आर द इवन प्राइम नंबर, एक लास्ट क्वेश्चन इथे दिसत आहे, विच आर द इवन प्राइम नंबर्स. आपल्याला माहिती आहे की फक्त एकच मूळ संख्या आहे जी की समसंख्या आहे. 2 इज अ ओनली इवन प्राइम नंबर. दोन ही संख्या समही आहे आणि मूळ पण आहे, त्यामुळे दोन हीच संख्या आहे. बाकी सर्व ज्या मूळ संख्या असतात प्राइम नंबर्स असतात ते कसे असतात? ऑड असतात. त्यामुळं 2 इज अ ओनली इवन प्राइम नंबर. अशा प्रकारे हे तुम्ही प्रॅक्टिस सेटमधले सर्व क्वेश्चन्स सोडवू शकता. नेक्स्ट, फॅक्टराइजिंग अ नंबर इन टू इट्स प्राइम फॅक्टर्स. दिलेल्या नंबरला प्राइम फॅक्टर्सच्या प्रॉडक्ट फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं बघूया. एक ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेली आहे 24. तर इथे दोन प्रकारचे दिलेले, एक व्हर्टिकल अरेंजमेंट आणि दुसरी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. तर 24 सुरुवातीला डिवाईड करत असताना फक्त प्राइम नंबर्सनेच डिवाईड करायचं. सर्वात पहिल्यांदा 2 पहा आणि 2 जात नसेल तर नेक्स्ट प्राइम नंबर्स, अशा पद्धतीने करत जायचं. सो 24 इज डिव्हिजिबल बाय 2. सो आफ्टर डिवायडिंग 24 बाय 2 इट गिव्स 12. 12 डिवायडेड बाय 2 6, अगेन 6 डिवायडेड बाय 2 इट गिव्स 3, अँड 3 डिवायडेड बाय 3 1. अशा प्रकारे प्राइम फॅक्टरायझेशन करायचं आहे आणि त्यांना प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, सो टू राईट अ गिवन नंबर ॲज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स इज टू बी फॅक्टराइज इन टू प्राइम्स. अशा पद्धतीने फॅक्टराइज फॉर्ममध्ये राईट इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स ॲज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर. ट्री डायग्राम देखील आपल्याला काढता येते त्यामध्ये. प्रॅक्टिस सेट 11 जो आहे त्यामध्ये एकच क्वेश्चन दिलेला आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इन टू प्राइम्स. वर दिलेल्या सॉल्ड एक्झाम्पलचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही खाली दिलेले जे 10 नंबर्स दिलेले आहेत त्यांचं प्राइम नंबर फॉर्ममध्ये लिहिता येतं. ठीक आहे, आता ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑर हायेस्ट कॉमन फॅक्टर. एच सी एफसाठी अजून दुसरं एक नाव म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असंही म्हटलं जातं. ठीक आहे, तर बघूया यामध्ये एक्झॅक्टली एच सी एफ कशा पद्धतीने काढलं जातं. एच सी एफ काढण्यासाठी तुमच्या बुकमध्ये 2 मेथड दिलेले आहेत. एक आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी आहे डिव्हिजन मेथड. सो बघूया या ठिकाणी पहिली मेथड सांगितलेली आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. सो हिअर वी हॅव टू फाईंड द एच सी एफ ऑफ 24 अँड 32 बाय प्राइम फॅक्टर्स मेथड. तर ज्या पद्धतीने प्राइम फॅक्टरायझेशन केलं जातं ते आपण पाहिलं, तर 24 सर्व फॅक्टर्स इथे काढलेले आहेत. सो 2 इंटू 2 इंटू 3 सर्व प्राइम नंबर्स आहेत आणि प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. 32 देखील फॅक्टर्स अशा पद्धतीने काढलेले आहेत. तर त्याचेही लिहिले एच सी एफ काढत असताना दोन्हीमध्ये हे कॉमन असणाऱ्या सर्व संख्यांपैकी एक एक घ्यायचं आहे. सर 24 फॅक्टर्समध्ये पण 2 आहे, इथे पण 2 आहे, ह्या दोन्हीपैकी एक 2 घेतलेले. परत इथे एक 2 आहे, पुन्हा इथे एक 2 आहे, सेकंड 2, थर्ड 2, इथे पण थर्ड 2, त्यामधून एक घेतलेलं आहे. पण यानंतर इथे 3 आहे पण यांच्या फॅक्टर्समध्ये 3 नाही, बाकी इथे
टू टू असे दोन फॅक्टर आहेत, पण यांच्यामध्ये कॉमन काही नाही. त्यामुळं एच सी एफ घेत असताना जेवढे कॉमन आहेत तेवढ्यांपैकी एक एक आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 8. सो दॅट्स वाय 8 इज द एच सी एफ ऑफ 24 अँड 32. दिस इज द प्राईम फॅक्टरायझेशन मेथड टू कॅल्क्युलेट द एच सी एफ. नेक्स्ट, ज्याप्रमाणे दोन नंबरचं एच सी एफ काढलेलं आहे त्याचप्रमाणे आपण तीन नंबरचं देखील एच सी एफ काढू शकतो. त्या तिन्ही नंबरचं सेपरेटली प्राईम फॅक्टरायझेशन करायचं, आणि तिन्हीमध्ये जेवढे कॉमन्स आहेत तेवढेच घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. एच सी एफ ऑफ 60, 12 अँड 36 इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग द प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ ऑल द थ्री नंबर सेपरेटली यू कॅन डू ॲट वन्स प्लेस ऑल्सो. या ठिकाणी तिन्ही नंबर एकदाच लिहिलेले आहेत आणि त्यांना कॉमन असणाऱ्या प्राईम नंबर्सनी डिवाईड केलेलं आहे. सो पहिल्या 60, 12 आणि 36 या तिन्ही संख्यांनी टूने भाग जाऊ शकतो, त्यामुळे तिन्ही संख्यांना दोनने भागलेले, पुन्हा दोनने आणि पुन्हा तीनने. त्यानंतर मात्र एकही अशी संख्या भेटणार नाही जी की तिन्ही नंबर्सला भागू शकले. इथे 5 आहे 1 आहे 3. सो देर इज अ नो कॉमन डिजिट ऑर नंबर दॅट कॅन डिवाइड द दीज थ्री नंबर. सो हिअर डिव्हिजन इज ओवर. सो दीज आर द कॉमन थ्री नंबर्स. ओके, सो वी हॅव टू डू जस्ट मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 4 3 जा 12. सो 12 इज द एच सी एफ ऑफ 60, 12 अँड 36. अशा पद्धतीने आपल्याला करता येईल एच सी एफ. त्यानंतर द डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग द एच सी एफ. सो एच सी एफ डिव्हिजन मेथडने फाइंड करत असताना आपली ती रेग्युलर डिव्हिजन जी मेथड असते त्याच पद्धतीने आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जो मोठा नंबर दिलेला आहे कन्सिडर करायचं आहे ॲज अ डिव्हिडंट, आणि जो छोटा नंबर दिलेला आहे त्याला कन्सिडर करायचं डिव्हायजर. ठीक आहे, तर मग एच सी एफ ऑफ 144 अँड 252 दिलेला आहे, तर 144 ॲज अ डिव्हायजर कन्सिडर करायचं आणि 252 ॲज अ डिव्हिडंट कन्सिडर करून त्याला आपल्याला मध्ये ठेवलेलं आहे आपण. ठीक आहे, तर मग पहा 252 डिवायडेड बाय 144. सो फक्त एकचाच भाग बसू शकेल. दोन म्हटलं तर 288 होतात आणि 252 ते मोठे होतात, त्यामुळे एकचाच भाग दिलेला आहे आणि 144 इंटू 1 144. सो 252 मायनस 144 इट गिव्ज 108. ओके, सो अगेन एकचा भाग बसतो 108 आणि पुन्हा सबट्रॅक्ट केल्यावर 36. आपल्याला प्रत्येक वेळेस या ठिकाणी काय करायचं आहे की पहिल्याच वेळेसचा जो रिमाइंडर आहे त्या रिमाइंडरनी पुन्हा पहिल्याचा जो जो डिवायजर आहे त्याला ॲज अ डिव्हिडंट कन्सिडर करायचं आहे. इथे 144ना आपण भागलं होतं, पुन्हा हे 144 घ्यायचं आणि त्याला रिमाइंडरने भागायचं. ही अशी मेथड करत जायची लॉंग, कुठपर्यंत 0 येईपर्यंत. तर 144ला पुन्हा 108 भागलं, रिमाइंडर आलं 36, पुन्हा 108 मध्ये घेतलं आणि पुन्हा 36 भागलं 3, तर 108 0 आलं. मग ज्यावेळेस तुम्हाला 0 ॲज अ रिमाइंडर भेटेल त्यावेळेस तुम्ही लास्ट कशाने डिवाइड केलं होतं, तर लास्ट टाईमचा जो डिवायजर असतो तो तुमचा काय असतो एच सी एफ. तर शेवटी 0 येण्याच्या वेळेस आपण कशाने भागलं होतं 36, त्यामुळं 36 इज द एच सी एफ ऑफ 144 अँड 252. असं होऊ शकतं की तीन नंबरही तुम्हाला देतील, त्यावेळेस कोणत्याही तीनपैकी दोन नंबर्स घ्यायचे, त्याचा एच सी एफ फाईंड करायचा, आलेल्या एच सी एफने थर्ड नंबरला डिव्हिजन मेथड परफॉर्म करायची आणि तिन्ही नंबरचं एच सी एफही आपल्याला काढता येईल. ठीक आहे सर, हे एच सी एफ काढण्यासाठीची मेथड आपण पाहिलेली आहे. यावरचं प्रॅक्टिस सेटमधील सर्व क्वेश्चन्स सोडवा. इथे सेकंड क्वेश्चन थोडासा डिफरंट वाटेल तुम्हाला, त्याबद्दल सांगतो मी. फाइंड द एच सी एफ बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. इथे रिड्यूस करण्यासाठी आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन्सचं जेव्हा रिड्यूस करत असतो त्यावेळेस आपल्याला ग्रेटेस्ट नंबर महत्त्वाचा असतो, कारण की जर आपण सर्वात मोठ्या संख्येने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला भागलं तर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म भेटू शकतं. त्यामुळं मग सर्वात मोठी संख्या म्हणजे ती काय, ग्रेटेस्ट म्हटल्यानंतर एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर तो दो
ती जी संख्या असेल ती दोन्ही संख्येला भागू शकेल आणि मग आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म भेटतं. त्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याचा एच सी एफ फाईंड करायचा आणि आलेल्या एच सी एफने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करायचं आपल्याला भागायचं आहे. त्यामुळे मग आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म भेटेल. तर अशा पद्धतीने दिलेल्या प्रॅक्टिस सेटमधले तुम्ही क्वेश्चन सोडवा आणि त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता आणि हे सगळे प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स सोडवा आणि राहिलेला जो LCMचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू. ऑल द बेस्ट.